आजकाल भाजी घ्यायची, दूध घ्यायचं किंवा एखादं साधं काम करायचंय, अनेक जण दुचाकी किंवा चारचाकीशिवाय बाहेर जात नाहीत. परिणामी वाहतूक कोंडी, प्रदूषण अशा समस्या उद्भवतात. मात्र पिंपरी चिंचवडच्या पिंगळे सौदागरमध्ये यावर एक अनोखा उपाय शोधण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न नेमका काय आहे पाहूया झी 24 तासचा विशेष रिपोर्ट. ही सायकल रॅली निघालीये पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमधून. पिंपळे सौदागरमध्येच सायकल ऑन रेंट ही अनोखी संकल्पना राबवण्यात आली. त्याचं प्रमोशन करण्यासाठी निघालेली ही रॅली. पिंपळे सौदागर हा भाग खरं तर आयटीएन्सनं गजबजलेला उच्चभ्रू परिसर, त्यामुळे इथे प्रत्येकाच्या घरात चारचाकी, दुचाकी, साधं काम जरी असलं तरी इथली मंडळी दुचाकी आणि चारचाकी गाडीशिवाय बाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्याचा सर्वाधिक परिणाम हा आरोग्यावर होतो. त्याचबरोबर प्रदूषण, ट्रॅफिक आणि पार्किंगची समस्या उद्भवते. त्यावर उपाय म्हणून या परिसरातल्या सायकल प्रेमींनी सायकल ऑन रेंट ही संकल्पना राबवली. सध्या काय होत आहे की ट्रेंड जी आहे की आपल्याला भाजी पण घ्यायला जायचं असेल तर आपण काढतो टू व्हीलर किंवा फोर व्हीलर काढतो, आणि त्याच्यामुळे पूर्ण एरियामध्ये आपल्याकडे खूप ट्रॅफिक जाम होतात आणि इथे पार्किंगची लिमिटेड जागा आहे. तर आम्ही एक पिंपळे सौदागरमध्ये हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाद्वारे हे जी सायकलचा जो यूज जास्तीत जास्त लोकांनी करायला पाहिजे, जेणेकरून ही एक जेव्हा पूर्ण ग्रीड फॉर्म होऊन जाईल तर आपल्याला कुठेही इझी म्हणजे शॉर्ट डिस्टन्समध्ये फोर व्हीलर किंवा टू व्हीलर काढायची गरज नाही आहे. ही सायकल तुम्ही एका रुपयात तासाभरासाठी वापरू शकता. सध्या 50 सायकल भाड्याने देण्यासाठी आहेत. सौदागरच्या रोज लँड सोसायटीमध्ये त्या ठेवल्यात. तुम्हाला फक्त इथे यायचंय. .pdl.in वेबसाईट यावर किंवा झूम कार ॲपवर जायचं. तुमचा पेटीएम रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा, सायकलवर असलेला QR कोड टाकायचा किंवा स्कॅन करायचा, तेव्हा सायकल अनलॉक होते. सायकल घ्यायची, तुम्हाला हवं तिथं जायचं आणि काम झाल्यानंतर जिथून सायकल घेतली तिथं एंड ट्रिप करून सायकल पार्क करायची. विशेष म्हणजे सायकल खराब झाली तर त्याची कसलीही जबाबदारी तुमच्यावर नाही. अनेक स्थानिकांना ही संकल्पना आवडली आहे. ही जी पेडल सेवा इन असोसिएशन ऑफ झूम कार सुरू केलेली आहे रोजलँड रेसिडेन्सीमध्ये, ही अतिशय योग्य आहे कारण यामुळे आपला प्रदूषण कंट्रोल होतो, ट्रॅफिकवर कंट्रोल राहतो. लोकांना सायकल चालवण्यासाठी प्रेरणा देणारी ही सेवा नक्कीच चांगली आहे. मात्र ही सेवा इतर ठिकाणीही सुरू झाली तर त्याचा नक्कीच फायदा आहे. सायकल चालवायला सुरुवात करणं तशी पाहायला गेली तर एक साधी गोष्ट आहे, पण ही साधी गोष्ट जर तुम्ही अंमलात आणली तर पर्यावरण त्याचबरोबर ट्रॅफिकचा प्रश्न तर सुटणारच आहे, पण तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे. म्हणूनच सायकल चालवायला सुरुवात करा. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.